कृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की डीडी यू नो आणि डाय लाईफ हे माझ्या सिस्टरचे चॅनल आहेत, त्याला तुम्ही भरभरून सपोर्ट करा। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही चॅनलच्या लिंक तुम्हाला देईल, तर चॅनलला भरभरून सपोर्ट करा। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, तर चला मग शेतावर जाऊया। आज गोबीची लागवड करायची आहे, आणि हे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये रोप टाकलं होतं तेच हे रोप आलेलं आहे, ज्याला आपण साड्याने झाकून वगैरे टाकलं होतं। गोबीचं रोप किती छान आणि क्यूट दिसतंय, नाजूक नाजूक। तर ह्या रोपाचीच आज लागवड आहेत, आणि इथं कोथिंबीर वगैरे बाकी सगळं लावलं होतं मी, डांगराच्या बिया, चक्कीच्या बिया, त्या पण उगून आल्या मस्त। आता ह्या दुसरीकडं कडीला नेऊन लावू आम्ही पाऊस पडल्यावर, आणि छान अशा वातावरणात, आणि आज वातावरणही खूप मस्त झालेलं आहे, पाऊस येईल असं वाटतं आहे, आणि अशा छान थंडगार वातावरणामध्येच याची लागवड होत असते। बऱ्याच लोकांना फक्त कोबी कंटकी, कोबी फ्राय, कोबी मंचुरियन असंच सगळं माहिती आहे, पण हे गोबीचं रोप नेमकं कसं असतं, गोबी कशी लावतात आणि कधी लावतात, ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही ना। तर आज त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर करत आहे। तर ही माझी आई आणि मी, आम्ही रोप उपटून देतो आहे, आणि मी जास्त इथं उपटून आई उपटून ठेवते, आणि मी थोडंसं उपटलं की कॅरेट भरून तिकडे घेऊन जाणार, कारण लागवड दुसऱ्या शेतात चालू आहे। रोप एकीकडं टाकलेलं आहेत, आणि किती छान क्यूट गोड असं रोप आलेलं आहेत आपलं, आणि मस्त छान अशा वातावरणामध्ये याची लागवड होणार आहेत आता। आणि या गोबीच्या रोपाला फक्त 20-21 दिवस लागतात, जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर। तर हे आम्ही अक्षय तृतीयाला रोप टाकलं होतं, अक्षय तृतीयाला रोप टाकल्यानंतर ते लगेच 7 जूनपर्यंत मस्त लावायला येतं, आणि 7-8 जूननंतर तुम्ही मस्त लागवड करू शकता, कारण तेव्हा पाऊसही सुरुवात होते। आणि हे चव्हाण कंपनीचं बी आहे, त्यामुळं आणि हे या मौसममध्ये खूप मस्त येतं, आणि कोरच अगदी छान लुसलुसीत रोप आलेले आहेत आपलं। आणि या लुसलुसीत रोपाला व्यवस्थित घेऊन जाणं खूप गरजेचं आहे, कारण हे खूप नाजूक आहेत, कडकण्याचा तुटून जातो दांडा, आणि लगेच बेकाम होतं रोप, म्हणून याला कॅरेटला मी आडवं केलं आहे, आणि त्याच्यामध्ये रोप भरती आहेत व्यवस्थित। अशाच पद्धतीनं रोप भरलं तर छान राहतं, सरळ भरण्यापेक्षा, आणि एकावर रचत जायचं आहेत आता फक्त। आणि असं रचून घेतलं की मग आपलं कॅरेटमध्ये रोप व्यवस्थित लागवडीच्या शेतापर्यंत जाईल। आणि आज आभळही खूप आलेले आहेत, असं वाटतंय की कधी पाऊस सुरू होईल, आणि पावसात तर खूप छान लावल्या जाते कोबी, कारण जर पाऊस असला तर ती लगेच मूळ चिटकती। आणि या गोबीचं पण खास वैशिष्ट्य आहेत की तुम्ही आज लावली किंवा 1 घंट्यामध्ये तर तेवढा डिफरन्स ती दोन्हीमध्ये दाखवती, म्हणजे इतकी ती ॲक्टिव आहेत, लावली की लगेच कामाला लागते वाढायच्या, त्यामुळं ती काढायलाही खूप लवकर येते। आणि आता माझं रोप भरून झालं आहे व्यवस्थित पूर्ण, इकडं तिकडं झाली ते पण व्यवस्थित केले, आणि आता रोप घेऊन जाऊया शेतामध्ये तिकडच्या। आणि मी जेव्हा रोप घेऊन जात होती तेव्हा एकीकडनं कृष्ण आणि एकीकडनं आदिती पळत येत होती माझ्यापर्यंत पेण्यासाठी, आदिती मध्येच पडली पाय गुंतून, आणि मग हसायला लागले कृष्ण आणि आदिती। आणि इकडं आमच्या वहिनी लोक गोपी लावगड सुरूच आहे आधीचीच, आणि लगेच लावून झाले 2-4 दांडकी, लगेच पाणी भरायचं म्हणजे, आणि आता खूप हवा पण सुटली आहे मस्त, आणि आता ताजं रोप पटापट लावून घ्यायचं, कारण याला ताजंच लावतात, जर शिळं रोप लावलं तर ते लवकर वाढायला खूप अवघड जातं, त्यामुळं ताजं रोप आणि लगेच पाणी हे त्याचे वैशिष्ट्यच आहे। आणि हेच वावर आहेत, त्याच्यामध्ये आपण भरभरून शेणखत टाकलेलं आहेत, आणि त्याच शेणखताच्या वावरामध्ये आता गोबीची लागवड दणकेबाद सुरू आहे, आणि सगळेजण शेतात असतात, आणि गोबीची लागवड दिवसभर नाही चालत, पण आज वातावरणच तसं आहे, त्यामुळं
किंवा सकाळी आम्ही 10 पर्यंत जोपर्यंत ऊन कमी आहे आणि लाईट असली त्याच दिवशी लावत असतो, किंवा पावसाच्या दिवशी, पावसात पण लावतात गोबी, खूप मस्त येते. पण अशी सोपी जाती सगळ्यात लगेच, कारण अजून पाऊस झालेला नाही त्यामुळे ही वावर नरम आहेत, माती भुसभुसीत आहेत आणि लगेच रोप टाकलं की थोडंसं हाताने उकरलं की लगेच रोप लावता येतं. पण जर पाऊस पडून गेला तर खूप लागवड जड जाते, कारण मग काडीनं उकरा मग रोप लावा असं भानगड वाढतात. आणि ही आधी ती ना मला टोपलाचं वजं होऊ नये, माझ्या हाताला पुढं लोटावं लागत नाही म्हणून माझ्यासाठी रोप टाकतेत पाहिजे तसं. पण थोडंसं कमी झालंय तर तिला म्हटलं मला थोडं माझ्याकडे दे, मग म्हणजे मी कमी जास्त झालं तर लावता येतं. थोडी दाटच लावतो आम्ही, कारण गोबीचं काय असतं, एकदा एक दोन गड्डे निघून गेले की नंतर ज्याला जागा होती मस्त आणि पटापट सगळे मिळून लावतात. आता प्रत्येकाने एक एक सरी पकडली आहे, पण जेव्हा गरज पडते की आता पाणी भरायचं आहेत आणि मी किंवा रोप संपत आलं तर पाणी भरापर्यंत येतात, तर सगळेजण पटकन एकामध्ये जॉईन, सगळेजण जॉईन होतात आणि पटपट करतात आणि एक मुलं बघितले सगळ्यांना सोडून देतात आणि माझ्यासोबतच राहतात नेहमी. त्यांना त्यांचं मी ऐकते, ते माझं ऐकतात, मज्जा करतात काम करत. आणि आता शाळा नसल्यामुळं खूप बिचारे आमच्यामध्येच रमतात, कारण शाळा होती तेव्हा दिवसभर शाळेत जायची आणि आता कामं करतात. मला तर भविष्य, सगळ्या मुलांच्या भविष्याची चिंता पडली आहेत, कसं होणार. ज्यांना स्वतः शिकलेले ते वाचता लिहिता यायला लागलं त्यांची हरकत नाही, ते करतात क्लास जॉईन. पण जे मधलेच मुलं आहेत त्यांचे बिचारे असेच आहेत. आणि आता पाणी भरायचं काम पण सुरू झालं आहे आणि ह्याला मध्ये खूप शेणखत टाकलं होतं आपण, त्यामुळं काय झालं आहे वरती फेसकूट येतो आहे तरंगुंचणी. तर आणि यामधनं चाललं की मग ते पाणी इथला कचरा बाजूला सारतो आणि पाणी पटापटा पुढं जातं. नाहीतर काय होतं की जास्त जर तुंबला तर ते लगेच दुसरीकडं फुटून जातो दांड. तर आता बघा किती स्वच्छ छान पाणी येतं आहे आणि हे पटापट शेवटपर्यंत जातं मग, आणि कुठेही न फुटता तुटता. जर पाणी कोंडल्या गेलं तर इकडनं इकडनं ते कुठेही फुटू शकतं. आणि इकडं मोटर लगेच सुरू आहे आणि हे तेच कडीपत्त्याचं झाड आहे, त्या कडीपत्त्याच्या झाडावर मी चढून खूप सारा कडीपत्ता तोडला होता आणि तो व्हिडिओ खूप 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 आवडला सगळ्यांना. आणि आता परत हिरवागार झाला आहे, म्हणजे परत चढावं लागतं की काय आता तोडण्यासाठी. थोडा दिवस त्याला अजून पक्क होऊ द्या मग तोडूया आपण. आणि आता उभीला पाणी भरायचं काम सुरू आहे आणि पाणी म्हटलं की खूप मजा असते. आणि लगेच 12 भरले आहेत, त्याला द्यायचे आहेत आता, त्यामुळं पळत जावं लागतं आहेत मला अचानक, कारण आधी आमच्या लक्षातच नाही आलं ते भरून जाईन एवढ्या वेळात. त्यांनी पाणी पुढं सारलं असेल त्यामुळे ते पटापट गेलं. आणि आता पटकन बंद करू याला, कारण याला जर जास्त सोडलं तर ते दुसरीकडं फुटतं मग, म्हणून याला पटकन बंद करूया. आणि दुसरं एक बंद केलं की दुसऱ्यावर आपोआप पाणी जातं. इकडं लागवड झालेली आहे इकडची आणि आता याला 12 देऊन घेऊया. आणि पहिलंच पाणी असल्यामुळं ते सारखं सारखं फुटतंय, इकडून दाबलं की तिकडून. कृष्णाने होडी बनवली होती, ती होडी लांबवरपर्यंत छान गेली आणि नंतर डुबून गेली म्हणून आधी ती हसत होती. तर सारखं सारखं फुटतंय ते, कारण आज पहिलंच पाणी आहे त्याचं आणि नंतरच्या पाण्याला हे पक्के होतात, मग इथं वाळू जमा होते तर ते द्यायला पण सोपे जातात. आणि वातावरणही खूप छान आहे म्हटलं तसं, आता या डोंगरावरती छान पाऊस पडला की इतके छान नटतील ना, जसे की हिरवा शालू पांघरलेल्या वेलीसारख्या. आता हे पूर्ण डोंगर नंतर हिरवेगार होतील, मस्त सुंदर दिसतात. आभळे भरभरून आले आहेत. ही आमची विहीर
ही जुनी आहेत आणि ती टँकरकडे दाखवली ती नवीन विहीर आहेत, पण दोन्हीलाही भरभरून पाणी दिलंय देवाने, देव भगवंताची कृपा असल्यामुळं. आणि हे कढी पत्त्याचं झाड आता मस्त हिरवगार झालंय, थोड्या दिवसांनी तोडूया आपण पुन्हा त्याचा. आता हे पण भरलंय, याला पण बंद करूया. पहिल्यांदाच पाणी भरतोय याला, डबत नाही ते लोक. आता मग वाळू येऊन येऊन मग मिसळत जात पाणी आठवडा नवीन भर. ते मागचं फोटो राहिला, हळूहळू हळूहळू वाढायचं. मधी मधी चालली आहे. मी काय करत माहिती का, हे लावायला लागली बरं का, हे ना ही त्यांचं केलं का ते तर फुटत जायचं. आता हे झालं तिकडे तर फुटलं. तू बाहेर निघा आणि योगेश आता बारे देणार आणि आम्ही इकडं लागवड करणार परत पटापट. आणि पाणी खूप जवळ आलेत आणि दोन तीन दांडच राहिलेत पाणी भरायचे, त्यामुळे आम्ही सगळ्याजणी एकाच दांडामध्ये लावायला सुरुवात केली आणि आता पटपट लावून घेऊया. Thank you.
वाजेपर्यंत आमचं काम चालतं, नंतर लाईट जाणार आहे त्यामुळं बंद करणार आहेत आता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.